थँक यू सो मच जगदीशजी. चला प्लीज आपण सहकार्य करा, सेमीफायनल मॅच आपण वेळ न घेता लगेचच तिला आपण सुरू करू. त्याच्यानंतर आपल्याला एक फायनल देखील खेळवायचे आणि टाइम देखील झालेला आहे बरोबर 4:30. अंधार लवकर होतो म्हणून परी 11 आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा आणि मॅच ऑन करा. गेम ऑन. पहिला बॉल लेग स्टिकच्या बरासा बाहेर, अंपायर सांगत असताना व्हाइट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं धावांचा श्री गणेश जय हनुमान टीमचं महत्वपूर्ण मॅच आहे. लीग स्टेज मधून बघतो आपण आजच्या ज्या टीम क्वालिफाय झाल्या, दोन परी 11 आणि जय हनुमान. उर्वरित ज्या टीम खेळल्या त्या स्पर्धेतून बाहेर झाल्या. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये येत असताना हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग होती पहिल्या षटकामध्ये, विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना क्वालिटी बॉलिंग सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याचा फायदा देखील होतोय. विकेट टू विकेट बॉलिंग चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या लेंथवरती बॉलिंग. जरूर स्टेप आउट झाले मात्र तेवढीच चांगली फिल्डिंग इनफिल्डच्या आतमध्येच फ्री 11 टीम कडनं येत असताना अजून एक डॉट बॉल. रन्स दाबा पलकावरती फक्त एकच आहे व्हाइट बॉलची. पुढचा चेंडू यावेळेचा फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित नाहीयेत. रन्स चांगल्या मिळतील, चेंडू स्क्वेअर लॅग बॉन्डलाइनच्या बाहेर, 4 धावा. सन्मान्य एकनाथजी वाईल यांच्याकडनं पार्थू शिके विकेटच्या ट्रिकला 500 आणि बॅक टू बॅक 3 बॉल. 3 चौकार जरी मारले तरी देखील 500 इनाम आहे आणि आयवा जेल साठी 200 इनाम. सन्मान्य आमचे एकनाथजी वाईल यांच्याकडनं हा पारितोषिक असेल आणि बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर. जो कोणी बॅटर मारणार आहे त्याकरिता 1000 रुपयाचं बक्षीस आणि माझ्याकडे देखील 200 इनाम त्यांच्याकडनं आलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. सिंगल मिळालेली आहे एकनाथजी वाईल यांच्याकडनं. जेव्हा जेव्हा वसार संघ बघा ऑल कुठेही खेळ जेव्हा असतो क्रिकेट टुर्नामेंट तेव्हा देखील त्यांचा हा बक्षीस असतोच आणि आता देखील बघू आपण जी लीग आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याकडनं हा बक्षीस आहे. प्रत्येकी खेळाडूकरिता वसारचे जेवढे प्लेयर्स खेळत आहेत या लीगमध्ये सगळ्यांकरिता मगाशी देखील 3-4 जणांना बक्षीस दिलं एकनाथजी वाईल यांनी. आणि फिल्डर असतील अथवा आयवा जेल, बघा आयवा जेल फिल्डरने जर पकडला तरी देखील मैदानाच्या बाहेर किंवा आतमध्ये देखील, मैदानाच्या आतमध्ये देखील एखादा फिल्डर जर जेल पकडतोय तर देखील 200 बक्षीस हे सगळ्यांकरिता बक्षीस आहे. सन्मान्य एकनाथजी वाईल यांना हा बक्षीस आपल्याकरिता आहे. प्रेक्षक असतील फिल्डर असतील तरी चालते आणि जे मॅच खेळतात त्या फिल्डरांसाठी देखील मैदानाच्या आतमध्ये 200 इनाम आहे. बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार 500 विकेटच्या ट्रिक 500 3 बॉल 3 सिक्सर 1000. सहा धावा स्कोर कार्डवरती आहेत. चांगली बॉलिंग सागर करतो पहिल्या षटकामध्ये. महत्वपूर्ण मॅच आहे, जिंकणारा संघ मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होईल. तिसरं पर्व वसार प्रीमियर लीग चा आपण पाहतो, एन्जॉय करतोय. खूप सुंदर आणि चांगलं असं नियोजन 40+ ज्या आमची जी टीम आहे त्या सगळ्यांचं योगदान. सोनू दादा असतील, आमचे बादशाबाई असतील, भरत असेल, सगळेच आमचे मोहन दादा असतील, राजेश दादा, सगळ्या टीमचं योगदान आहे. यावेळेचा हा चेंडू चांगला येत असताना बघतो आपण डॉट बॉल. नरुभाऊ असतील, जगदीश दूधकर, विश्वास फुलवरे, हे सगळे लेजेंडरी खेळाडू. ते काय खेळाडूंनी गाजवलेला आहे वसार टीमसाठी, गावदेवी वसार संघ या नावानं सातत्यानं. रविदादा वाहिले सध्या बघतो आपण, ते देखील आनंद घेतात. वसार टीमचा दबदबा राहिलेला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विश्वामध्ये. बघा 40+ च्या खेळाडूंसाठी म्हणजे कशी कशी रे
त्यांना म्हणजे काय कशी का बक्षीस बघा. एक आणि दोन नंबर म्हणजे विजेता आणि उपविजेता यांच्याकरिता म्हणजे आज उद्यासाठी का उद्या बघा उद्या आपण बघतो 40+ चा आपल्याला क्रिकेट पाहायला मिळणार आहे. उद्या करिता बक्षीस असणार आहे जे 40+ च्या आठ टीम खेळतील सुरमई सोबत. अजून काय एक किलो कोळंबी आणि एक किलो जी सुरमई आहे ती दिली जाईल दोन्ही मॅच साठी बघा ही सुवर्ण संधी. एक ना जिवाईल उद्या करिता आज नाही आज असंही शनिवार आहे आज येऊ पण नका आपण दादांनो आज नाही हा बक्षीस उद्या करिता तुमच्याकरता देखील कॅश प्राईज ठेवलाय. उद्या मेजवानी आहे कारण का उद्या सुपर संडे सेकंड ओव्हरला सुरुवात होतीये. पहिला चेंडू त्याचा भरपूर सुंदर होता बॉलिंग मागवाती बॉलर साहिल शेलार चा पहिला चेंडू आला डॉट मात्रे मोठा संघर्ष करतोय दावा बनवण्यासाठी. ही मॅच महत्वाची इम्पॉर्टंट असणार आहे या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळून एक चांगली धावसंख्या सेट करावी लागेल परी 11 टीम समोर सेमी फायनलची मॅच आहे. गती कमी केली ऑन साईडला टर्न केला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे चांगली फिल्डिंग झालेली एकाच आतामध्ये एकाच ऍक्शन मध्ये देखील चेंडूला कव्हर केलेला आहे. दावीत नमेल एक सिंगल एका दावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल एक न पुढे स्कोरबोर्ड 7 या आकड्यावरती. शेलारची चांगली बॉलिंग पुन्हा एकदा पूल करायचं होतं टायमिंग एवढं सुंदर नाहीये स्क्वेअर लेग मधून फिल्डर धावून आलाय सेकंडचा कॉल वेगानं दोन धावा इकडनं मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. तदवर मिळतील या दोन धावा दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 न पुढे स्कोरबोर्डवरती धावसंख्या एकूण बघतो आपण झालेली 9 धावा स्कोरबोर्डवरती. उद्या देखील आपल्याला 40+ क्रिकेट पाहायला मिळेल याच मैदानावरती. टर्न करण्याचा प्रयत्न ऑन साईडला हा फटका डीप मध्ये आहेत फिल्डर चूक होणार नाहीये प्रथम लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना जय हनुमानला या मॅच मध्ये. आदेश आलेत नवीन बॅटर पुन्हा त्याच दिवसाने फटका आता मात्र चांगली फिल्डिंग देखील झालेली आहे. वाईड इश लॉंग ऑन मध्ये दावीत एक सिंगलच मिळेल एका दावीच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 पुढे स्कोरबोर्ड 10 या आकड्यावरती आहे. दुसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे परी 11 अगेन जय हनुमान दोन टीम खेळत आहेत महत्वपूर्ण मॅच सेमी फायनल जिंकणारा संघ खेळ मेगा फायनल. यावेळेचा फटका जरूर चांगला आहे रन्स देखील चांगला मिळतील चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 नव्हते फ्लाय स्कोरबोर्ड 16 आकड्यावरती 2 षटकांचा खेळ झाला कंप्लीट. दोन ओव्हरचा खेळ संपला 2 ओव्हरच्या अखेरीस रनसे जय हनुमान टीमच्या 16 स्कोरबोर्डवरती अजूनही येणारे 2 षटक निर्णायक असणार आहेत सेमीफायनलची मॅच आहे. सेमीफायनलच्या मॅचमध्ये एक चांगली धावसंख्या सेट करावी लागेल इव्हिनिंगचं सेशन आहे कमीत कमी दावा 40+ जावाच लागतील
तो प्रयत्न असेल. चला प्लीज हरी अप घाई करा, आकाश मात्रे घाई करा. एक आपल्याला मेगा फायनल देखील कव्हर करायची देखील उजेडामध्ये, जास्त जास्त जवळशी कमीत कमी चार तरी राहायला पाहिजेत. संध्याकाळी अंधार लोक होतो, थंडीचे दिवस आहेत. चांगला चेंडू, चांगला चेंडू येत असताना बॉलिंग माकवती बॉलर साजन आला डॉट बॉल. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावाचा, पहिल्या इनिंगचा. धावा बनवणं गरजेचं आहे, धावा बनवण्यात एक चांगली धावसंख्या सेट होईल, एक चांगला सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्याकरिता रन्स बनणं गरजेचं आहे. या वेळचा फटका हवेत. मिस सामिंग डीप मधून फिल्डर सरकलाय, दोघांमध्ये कॉर्डिनेशन नाही. एक झेल घेण्यासाठी कॉर्डिनेशन खूप महत्वाचं असतं आणि ते बघितलं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाहीये. अजून चूक, तीन धावा इथे मिळत आहेत महत्वपूर्ण गरजेच्या आहेत. गरजे धावा गरजेच्या आहेत जयनुमान टीम करीत आणि तो प्रयत्न आता सुरू झालाय. चांगला चेंडू फेक चांगला आहे, टप्पा आणि व्हेरिएशन देखील आपण बघतो खूप सुंदर आहे. इथं असताना हा डॉट बॉल डेड बॉलचा इशारा अंपायरचा आपल्या पर्यंत आलाय. रन्स हव्यात, त्याकरिता देखील प्रयत्न सुरू आहेत. रन्स बनवल्या गेल्या तर एक चांगला सामना जरूर पाहायला मिळेल. पुन्हा मिस सामिंग आहे, फिल्डर भरपूर दूर आहेत, चेंडू चिरतून फेक करेपर्यंत दहावीकडनं मिळेल फक्त एक सिंगलच. या सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल एक न पुढं, स्कोरबोर्डवरती रन झालेले आहेत 20. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत, बघतो आपण. दोन चेंडूंचा खेळ अजून या षटकातील शिल्लक आहे. मोठे फटके गरजेचे आहेत, ते मारले गेले तर एक चांगली धावसंख्या सेट होईल. त्याकरिता प्रयत्न जनुमान टीमचे होणं गरजेचं आहे. साजन ओव्हर द विकेट ना, चांगला चेंडू स्विंग आणि मिस, विकेट किपरच्या आता डॉट बॉल. ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू सेप आउट झाले. पुन्हा आदेश चेंडू आणि बाटच्या संपर्क इकडे नाहीये. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. षटक इथं बघतो आपण, तीसरा देखील कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 3 ओव्हरच्याखेरीज धावा फक्त आणि फक्त 20 धावा धापालकावरती. काय अप्रतिम बॉलिंग आतापर्यंत केलेली आहे परी 11 टीमनं या मॅचमध्ये. तीन षटकांचा खेळ संपला, 3 षटकांच्या अखेरीस धावा जर आपण बघितल्या, धावा स्कोरबोर्ड वरती भरपूर कमी आहेत. त्याचं कारण बॉलिंग चांगली झालेली आहे. 20 धावा आहेत धावा पलकावरती. लास्ट ओव्हर मध्ये येतात बॉलिंग माकवती बॉलर बाळू. यावेळेचा हा देखील चेंडू चांगलाय, डॉट बॉल, डॉट बॉल. बरेचशे आतापर्यंत खेळलेले जयनुमान टीमनं, त्याचंच कारण की काय, धावा धावा पलकावरती कमी आहेत. 20 धाव आहेत, चांगली बॉलिंग. ऑन साइडला पूल केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड, व्हेरी गुड फिल्डिंग. सेकंडचा कॉल मिळते ना, विकेट ओदे फलंदाज बाद. हरण्या सोना गुप यांच्याकडनं पारितोषिक असणारे बाळू करिता. बाळू जर विकेटची ॲट्री कंप्लीट केली तर त्याला 500 बक्षीस.
दिलं जाईल। सागर नवीन बॅटर, न्यू मॅन इन। मात्र या मॅच मध्ये जय हनुमान संघ थोडासा मागे राहिला, त्याचं कारण बॉलिंग अटॅक खूप चांगला परी इलेव्हन टीम चा आतापर्यंत राहिलेला आहे। महत्वपूर्ण मॅच, प्रत्येक इलेव्हन आमचे सोनूदादा वाहिले आणि त्यांचा संघ क्वालिफाय झाला कालच्या दिवसामध्ये फायनल मध्ये। सागर नवीन बॅटर, अजून या इनिंग चे बघतो आपण, चेंडू शिल्लक चार, महत्वपूर्ण त्याच्यामध्ये एक ते दोन मोठे फटके। हालेक आपल्या शॉट खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगले फिल्डिंग, बघतो आपण इकडे धाव जी आहे ती एकच मिळेल। सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या पण जर एक न पुढे, स्कोरबोर्ड वरती रन्स एकूण आहेत 22 धावा धावा पुस्तकावरती। फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस, बदल सुरू देखील आहेत। पुढचा चेंडू, आकुटप्पाचा पूल केलाय डीप मध्ये, पुन्हा प्रोटेक्शन चूक होणार नाही या फलंदाज, अजून एक बाद। पुढचा चेंडू, लेफ्टी बॅटर लेफ्टी बॉलर देखील, दावीत न पुन्हा एक सिंगलच मिळेल आणि एका दावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण स्कोरबोर्ड 23 धावा। आणि या इनिंगचा कदाचित अंतिम चेंडू आहे, एखादा मोठा फटका, बाउंड्री किंवा सिक्सर गरजेचं आहे। हा देखील चेंडू चांगला येत असताना डॉट बॉल, एकूण षटक संपले 4 धावा फक्त बनवलं जय हनुमान टीम न 23-24 बॉल मध्ये बनवायचे फक्त विजयाकरिता 24, मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्याकरिता परी 11 टीम ला या मॅच मध्ये।
चला अंपायर साहेब पण लगेचच मॅच ऑन करा. सर्वांचं पण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुंदर असे क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच लीग स्टेज चा जर विचार केला तर व्हीपीएल आता त्याच वसार प्रीमियर लीग मध्ये बरेचसे खेळाडू नवदित खेळले, काही यंगस्टर खेळले, काही रेग्युलरचे खेळाडू खेळले, 40+ खेळाडू खेळले. अप्रतिम आणि सुंदर असं नियोजन बघा उद्या या स्पर्धेत. आणि बघा नक्कीच आमचे एकनाथ दादा वाहिले यांच्याकडनं पारितोषिक जो आहे तो मी या चुनौतीनंतर पुन्हा एकदा पुकारतोय. पहिलाच बॉल सँडहेन फिलीवर रन चांगला मिळतील सिक्सरनं आगाज केलेला आहे. आणि बॅक टू बॅक तीन बॉल तीन सिक्सरला 1000 बक्षीस आहे. बॅक टू बॅक तीन बॉल तीन चौकारांना 500 बक्षीस. विकेट शॅटरी देखील असणार आहे 500 बक्षीस. आणि आयोवा जेलसाठी देखील 200 इनाम आहे. सन्मान्य एकनाथ जिवाळे यांच्याकडनं हा पारितोषिक आहे. आणि आतमध्ये जरी आपण जे खेळाडू खेळत आहेत त्यांनी जरी झेल पकडला तरी देखील 200 इनाम. आणि गणेश यादव गायकवाड यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे. तीन बॉल तीन सिक्सरला असणार आहेत 1000 मध्ये. इकडनं मिळते विकेट, परतावं लागेल फलंदाजाला. मैदानाच्या बाहेर 200 इनाम मिळेल आदेशला. आणि हा पहिला धक्का लागत असताना परी 11 टीमला. सुरुवात तर चांगली केली मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण फलंदाज साजन. त्याच्यानंतर साजन झाला बाद नवीन आला बॅटर 22. या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 24 बनवायचे आहेत. पहिले षटक बॉलिंग मार्क वरती विघ्नेश. भरपूर बक्षीस आहेत सन्मान्य एकनाथ जिवायला यांच्याकडनं सगळ्या खेळाडूंसाठी. पुन्हा फटकावेत 200 मिळणार की इकडे झेल ड्रॉप होणार. ते झालं इथे बघतो आपण झेल ड्रॉप झालेला आहे. धाव मिळेल एक सिंगल एका डावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 आकड्यावरती. मेगा फायनल याच्या नंतर मात्र कुठला संघ आहे मेगा फायनल मध्ये ते पाहणं ते देखील महत्वाचं आणि गरजेचं आहे. जय हनुमान की मैदानाच्या आतमध्ये खेळतो परी 11 महत्वपूर्ण मॅच. ओ द विकेट ना षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार बॉलर. बागपूरला जाऊन खेळलेत. फटका चांगला आहे. फिल्डरची भरपूर मोठी चेस आहे. फिल्डर पोहोचणार का फायनली. चेंडू मात्र अडवलाय. गुड फिल्डिंग. इकडनं रन्स मात्र बघतो आपण 3 धावा धावून घेतलेल्या आहेत कम्प्लीट. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 1 फक्त 2. म्हणजे जास्त काय फायदा झाला नाहीये धाव धावून घेऊन देखील. 1 2 जावा मिळतील 2 धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड 9 आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू होत विकेट ना. यावेळेचा फटका प्रॉपर आहे. रन्स देखील चांगला मिळणार आहेत. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. फलंदाज बाद मी ते विकेट. आणि पहिला षटकाचा खेळ देखील कम्प्लीट झालेला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स आहेत धावा फलकावरती 13 धावा. बनवायचे विजय करते मॅच मध्ये फक्त आणि फक्त 24 धावा.
दोन धावा इकडनं अजून मिळतील. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली दोन न पुढं. स्कोरबोर्ड 15 आकड्यावरती आहे. अदेशित बॉलिंग मार्क वरती रन्स फक्त विजय करते मॅच मध्ये बनवायचे आहेत. 24 मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्याकरिता पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला हा फटका. सेकंडचा कॉल असू शकतो. एकच धाव इथन मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पण झाली एक न पुढं. स्कोरबोर्ड 16 आकड्यावरती आहे. 24 धावा फक्त बनवायच्या होत्या मॅच मध्ये. तसं कारण पहिल्या डावामध्ये आणि इनिंग मध्ये खूप चांगल्या प्रकारची आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. विश्वास अपरकटच्या अंदाजानं फटका तर चांगला खेळलेत. फिल्डर तेवढाच वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतोय. त्याचा प्रयत्न देखील चांगला आहे. चेंडू चिरतून फेक करेपर्यंत दावा इथं मिळतील. बघतो आपण दोन दोन दावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या झाली दोन न पुढं. स्कोरबोर्ड होती रन्स आहेत 18 विजयाच्या बऱ्याचशा जवळ आहे. पर 11 बॅकपुला जाऊन फक्त दिशा दिली कट करत असताना फटका चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू गली रिजन मध्ये बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा 22 धावा स्कोरबोर्ड वरती. विजयाकरिता फक्त दोन धावेची गरज. चला कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधा. मोठ्या फटक्यानं सामना फिनिश करण्याचा प्रयत्न होता. विश्वास येत असताना हा डॉट बॉल. बॅकपुला जाऊन कट केला आहे. तिकडे बघतो आपण चूक झालेली आहे. जेल पकडला असतं तर कमीत कमी 200 रुपयाचं बक्षीस तर जरूर होतं. एकनाथ जैनच्याकडनं सगळ्यांकरिता बक्षीस आहे सर्व खेळाडूंसाठी. मी ते एक धाव स्कोर झाली लेवल. फक्त एका धावेची गरज. चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग. क्लोज आहे सगळे. बघतो आपण फिल्डर टेस्टचा अंदाज. एका धावीची गरज आहे. 11 चेंडू आहेत. हुक केलाय आणि फायनली हा विजयाचा फटका येत असताना मेगा फायनल मध्ये एंटर झाला आजच्या दिवसामध्ये. परी 11 प्रतिम खेळ करत असताना सुंदर खेळ आहेत. हार्डलक जयनुमान अँड टीम आणि फायनली फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे टीम फॉर 11. चला आपण आता मेगा फायनल लास्ट मॅचचा करूया महत्वपूर्ण टॉस आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सन्मान्य पप्पू शेट लालचंद्र भोईर नेवालकर बिल्डर यांचं थोडासा वेळ तिकडे आगमन होत आहे. टॉस कुठे विकेटवर आहे का सर? दोन्ही टीम वेळ आपल्याकडे नाही आहे. प्लीज हा